नंदुरबार जिल्ह्यात यंदा झालेल्या पावसामुळे सर्वच लहान मोठे प्रकल्प 100% भरले आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील नद्यांना मोठ्या प्रमाणावर पुराची स्थिती निर्माण होते. शिवन नदीवरील विरचक प्रकल्पातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा न देता पाणी सोडण्यात येतं. जिल्हा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे 23 सप्टेंबर रोजी राजापूर गावातील 6 जण शिवन नदी ओलांडताना पुराच्या पाण्यात वाहून जात होते. नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना वाचविण्यात यश आले होते. त्यानंतर पुन्हा आज 2 युवती पुराच्या पाण्यात वाहून जात होत्या. गुजरभवाली गावातील 2 युवती पिण्याचे पाणी भरायला गेल्या असताना नदी ओलांडताना पुराच्या पाण्यात वाहून जात होत्या. आरडाओरड केल्यावर गावातील नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढले. नदीच्या पुरातून 2 युवतींना वाचवण्यासाठी नागरिकांनी नदीकिनारी गर्दी केली होती. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे अपघात घडत आहे. नदीवरील फरशी फुलाची उंची वाढवणे गरजेचे असताना देखील जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तींना बचाव कार्यासाठी प्रशासनाकडे ठोस अशी उपाययोजना नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी विरचक प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्याआधी गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. आज दिनांक 27 आज सकाळी आज जी काही दुर्घटना होणार होती तर ती दुर्घटना गुजरभवाली गावामधनं टाळण्यात आलेली आहे. जे शिवन नदी आहे, शिवन नदीवरती जो काही प्रकल्प बनवण्यात आलेला आहे विरचक, तर त्या विरचक प्रकल्पामधनं जेव्हा पाणी सोडण्यात येतं तेव्हा पाणी सोडताना जे नदीकाठीची जी गावं आहेत तर त्यांना सतर्क करण्यात येत नाही, तर त्यामुळं वेळोवेळी असा संकट येतो आहे. 22 तारखेला राजापूर गावामध्ये 6 लोकं वाहून गेली, तर त्या 6 लोकांनासुद्धा गावातली जी काही युवा मंडळी होती त्या युवांनी वाचवलं. आणि त्यानंतर आज सकाळी 27 तारखेला जेव्हा विरचक धरणातनं पाणी सोडण्यात आलं तर तेव्हा गुजरभवाली गावातील 2 युवती या नदीमध्ये अडकून राहिल्यात आणि गावातली लोकांनी आज दोर टाकून त्या युवतींना बाहेर काढलं आहे. तरी हे जे काही प्रकल्प आहेत तर या प्रकल्पातले जे काही इथं काम करणारी लोकं आहेत तर त्यांनी कुठेतरी जे काही तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, सरपंच आहेत यांना सांगावं आणि गावातले जे काही लोकं आहेत त्यांना सतर्क करावं, हीच माझी विनंती आहे.